मुख्यमंत्री कोण? उद्धव साहेब. आणि निधी कोणाला मागते? दादाला. मग दादाला वाटतं का पैठणचा विकास व्हावा म्हणून? दादाला माहिती भुंबरेला जर कधी आपण ब्रह्मगावांना निधी दिला, उद्यानला जर निधी दिला, तर कायमस्वरूपी आपला आमदार येणार नाही, कारण दादा हुशार आहे. पण आपल्या साहेबांनी तुम्हाला सांगतो एका पत्रावर सही केली नाही. किती वेळेस असा अनुभव आला, मी पत्र त्यांच्या समोर ठेवायचं, दुसरा आमदार त्याच्या ठेवायचा पत्र, मी ते काढून घ्यायचो आणखीन वर ठेवायचो, पण ते काही पाहत नव्हते. आमच्या थोडा थोड चालला जी ह्यो त्याचं काढायचे वर ठेवायचे, त्यो त्याचं काढायचे वर ठेवायचे, पण ते बघतच नव्हते. आपली मीटिंग लावली एकदा दोनदा, वर्षभर मीटिंग लावली आमची. आम्ही मीटिंगला बसलो, आम्ही विषय काढला, त्यांनी म्हणा काही लोक भेटायला आली, मी जाऊन येतो तोवर तुमची मीटिंग चलून द्या. आमच्या आमच्यात काय चलून देतं मीटिंग? जर आमच्या आमच्यात करायची होती तर तुमच्याकडे कशाला आलो होतो आम्ही? मला सांगा, अशा पद्धतीनं आपला कारभार झालाय. 5-2.5 वर्ष शिरसाट साहेब आपले वाया गेले, आणि आपण जर 2.5 वर्ष जर त्यांच्या सोबत राहिलो असतो तर आपल्याला घरी बसवल्याशिवाय राहिली नसते काय? आणि मग सगळ्या आम्ही आमदारांनी विचार केला, सगळ्या मंत्र्यांनी विचार केला की आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, आणि आपलं ऐकणार कोण? तर फक्त एकनाथ शिंदे साहेब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.